झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. धारावी विधानसभेतून ज्योतिताई गायकवाड ह्या विजयी झाल्या आहेत. आमच्यासोबत ज्योतिताई आणि वर्षाताई गायकवाड दोघेही आहेत. वर्षाताई, पहिला तर काँग्रेसचा हा गट धारावी कायम राहिला आहे, त्याबाबत आपण काय म्हणाल? नाही, मी खूप धन्यवाद देते धारावी परिवाराचा, आमच्या परिवाराचा, की त्याने आशीर्वाद या ठिकाणी दिला आणि जसं तुम्ही म्हणाला तसा गड पण वाचवला आणि ही लढाई लढण्यामध्ये जी ताकद आम्हाला पाहिजे ती ताकद देण्याचं काम केलं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट यावेळेला ही आहे की ज्योतीला सगळ्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे आणि तो खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. सत्ता नाही आली ह्याची खंत आहे? बिलकुल आहे, ते सत्ता नाही याची त्याची खंत आहे. कारण कसं आहे, शेवटी आम्ही पण अपेक्षा केलेलं, पण आता अजून रिझल्ट येत आहेत, बघू, वाट बघू शेवटी आणि त्याच्यानंतर काही बोलू, कमेंट पास करू. ज्योतीताई, विजयश्री मिळवली आहे, आपण काय म्हणाल? नक्कीच मी सगळ्यांचे आभार मानेन. गायकवाड साहेबांचा आशीर्वाद आहे, वर्षाताईचं आणि गायकवाड साहेबांचं काम आहे, महाविकास आघाडीचं म्हणजे सगळ्या सहकाऱ्यांचं काम आहे, काँग्रेसच्या सगळ्या सहकाऱ्यांचं काम आहे आणि विशेषतः सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे धारावी परिवाराने जो आशीर्वाद आणि प्रेम दिलेलं आहे त्याच्यामुळे ही लढाई आम्ही जिंकलेलो आहे. धारावीकरणासाठी काय योजना आहे आपल्याकडे? नक्कीच त्यांचं घर वाचवण्यासाठी सगळ्यात अग्रेसर आम्ही असणार आहे आणि सगळे मिळून आता त्यांचा न्याय मिळवण्यासाठी आम्ही तयार व्हावं. रिडेव्हलपमेंट संदर्भातला जो प्रश्न अजून पूर्ण झालेला नाही, त्याबाबत काय भूमिका? त्याच्यासाठी सांगते, त्यांचा तो न्याय मिळाला पाहिजे, त्यांना घर धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे, हा आमचा जो पहिल्यापासूनचा जो आमचा लढा आहे तोच आम्ही लढणार आहे आणि सगळे एकजुटीने तिथे त्यासाठी लढणार आहोत. महिलांसाठी काय विशेष? महिलांसाठी तर आहेच, आपल्या सुरक्षा खूप महत्त्वाची आहे, जी ह्या दिली नव्हती पण त्यासाठी आम्ही नक्कीच कार्य करू. महिलांचं सुरक्षता आहे, मुलांचं महिलांचं सक्षमीकरण आहे, त्यासाठी सुद्धा कार्य करू. मतदारांना काही सांगाल? मतदारांना मी एवढं सांगेन की तुम्ही मतदान केलं चांगलं. धारावीच्या मतदारांना मी एवढं सांगेन, माझा परिवार आहे तो आणि त्या परिवाराने आम्हाला पहिल्यापासून प्रेम दिलेलं आणि आताही प्रेम भरभरून दिलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानेन. तर ह्या होत्या डॉक्टर ज्योती गायकवाड धारावीच्या आमदार. त्यांचं असं म्हणणं आहे की धारावीकरांचा जो पुनर्वसनचा मुद्दा आहे तो त्यांच्यासाठी प्राथमिकता असेल, त्याचबरोबर महिलांसाठीही ते काम करणार असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन अजय मोहितेसह ब्रजभान जयस्वार, TV9 मराठी. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.